तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात हजारो कोटींचा निधी, आमदार समाधान आवताडे. मंगळवेढा शहरात 9,55,00,000 रुपये कामाचा शुभारंभ. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली. या कालावधीमध्ये हजारो कोटींचा निधी पहिल्यांदाच या मतदारसंघाला मिळाला असून, मला पोटनिवडणुकीत मिळालेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातील 1 वर्ष हे विरोधी बाकावर बसून गेले होते. उर्वरित 1.5 वर्ष सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोट्यवधीचा निधी खेचून आणला आहे. केवळ मंगळवेढा शहराच्या विकासासाठी 142,83,50,000 रुपये निधी मंजूर केला असून, अजूनही तुम्ही मागायला कमी पडू नका, मी द्यायला कमी पडणार नाही, असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी बी आर माळी, माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष येताळा भगत, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अशोक चौंडे, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, सुरेश ढोणे, प्रताप सावजी, आनंद मोरे, सुरेश मेटकरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, ॲडव्होकेट भारत पवार, संजय कटे, शिक्षक नेते संजय चेळेकर, प्रहारचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, आकाश डांगे, युवराज शिंदे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की मी कोणाच्याही टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा माझ्या कामातून त्यांना उत्तर देतो. काही मंडळी निवडणुकीच्या तोंडावर जातीचे राजकारण करू पाहत आहेत, मात्र जातीचे राजकारण करणाऱ्यांनी आपली गाठ समाधान आवताडे यांच्याशी आहे याचे भान ठेवून वागावे. निवडणुकीच्या तोंडावर राजकारणासाठी अनेक जण वेगवेगळ्या बावड्या उठवत असतात, त्याकडे कुणीही लक्ष न देता आपल्या कामाच्या जोरावर आपण लोकांमध्ये जात तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंगळवेढा शहरातील 9,55,00,000 रुपये रकमेच्या कामांचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी 10 वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये बोराळे नाका येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित पुतळ्याशेजारी सुशोभीकरण करणे 17,00,000, साठेनगर येथील शाळा विकसित करणे व नवीन इमारत खोल्या बांधणे 2.5 कोटी, कल्याण प्रभू मंदिर ते नागणेवाडी दादा डोंगरे घरापर्यंत रस्ता व भिवाजी साळुंखे घरापासून तुकाराम सावजी घरासमोर गटार बांधणे 24,00,000, मंगळवेढा शहरातील मुरडे गल्ली येथील पंडित ऑफिस ते महालक्ष्मी मंदिर पप्पू सावजी घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 23,00,000 रुपये, मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार शेडच्या आजूबाजूचा परिसर काँक्रिटीकरण करणे 39,89,000, ऐतिहासिक महादेव विहीर पुनर्निर्माण व सुशोभीकरण करणे 1,80,00,000, नगरपालिका शाळा नंबर 1 येथे इमारत खोल्या बांधणे 1,25,00,000, नगरपालिका शाळा नंबर 1 येथे इमारत खोल्या मंगळवेढा शहरातील बांधणे 1,64,00,000 इतक्या कामाचे शुभारंभ करण्यात आला असून, लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष भारत नागणे, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार, सचिन शिंदे, विजय माने, बाबा कोंडू भैरी, संजय माळी, दीपक सुडके, दत्ता सावणे, खंडू खंदारे, जगन्नाथ रेवे, शिवाजी सरगर, कैलास कोळी, चंद्रकांत गरंडे, मधुकर मुरडे, अनिल मुरडे, विवेक पंडित, अमोल गवळी, अशोक माळी, ज्ञानेश्वर पगारे, रमेश जोशी, अरुण किल्लेदार, महेश भीमदे, विठ्ठल सरगर, सिद्धेश्वर कोकरे, भारत गरंडे, प्रभाकर खांडेकर, संतोष पवार, शिवाजी पटाप, अर्जुन मल्हाळे, सुरेश मेटकरी, चंद्रकांत पडवळे, धनंजय पाटील, दिलीप जाधव, रामचंद्र दत्तू उपस्थित होते. कालच मंगळवेढा शहरामध्ये अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही पुतळ्यांचं या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाचा माजी सैनिक व इथले ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन संपन्न झालं. तसे आज या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी
यांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी, याचंही उद्घाटन आज बऱ्याचशा मान्यवरांच्या हस्ते झालं. खरं म्हणजे अतिशय आनंद मला झाला की मी नगरपालिका शाळेत शिकलो आणि नगरपालिकेच्या शाळांना आज या ठिकाणी कोट्यवधीचा निधी कित्येक वर्षानंतर ही शाळा बांधली, तसं आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी आला नव्हता. आम्ही ज्या शाळेत शिकलो त्याच शाळा अजून बी होत्या, तर त्या शाळा जीर्ण झाल्या होत्या, पडायला झाल्या होत्या, तशाच विद्यार्थी आज मंगळा शहरातले या ठिकाणी शिक्षण घेते, तर अतिशय वाईट वाटत होतं. म्हणून आमदार झालेल्या पहिल्यांदा ज्या शाळेत आम्ही शिकलो, आमचे सगळे सहकारी शिकले, त्या शाळांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्याचं एक नाविन्यपूर्ण शाळा या ठिकाणी झाली पाहिजे. कारण शाळांच्या स्पर्धाही बरेच आहेत, शासकीय शाळा या टिकल्या पाहिजेत. याकरता मी आज मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं आज उद्घाटन, मला ज्या अंगणवाडीला बाई शिकवायला होत्या आमच्या, त्या बाईंच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, अतिशय मनाला आनंद वाटला. त्यामुळं आज उद्घाटनाच्या निमित्तानं जे आज उद्घाटन पहिल्यांदा झालं की ज्या शाळेचं भूमिपूजन झालं ते आमच्या अंगणवाडीच्या मला मी बालवाडीच्या माझ्या बाईंनी त्याचं उद्घाटन केलं, अतिशय आनंद झाला. ह्या शाळेचं सुद्धा बऱ्याच एक नंबर शाळेचं सुद्धा शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा ह्याचंही उद्घाटन झालं, अतिशय आनंद वाटला. आणि नक्कीच यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं शहरातल्या त्याचा होईल. जेवढं जेवढं काम करेल तेवढा आनंद मला मिळत जातोय आणि आनंदाच्या पाठीमागे या ठिकाणी आपण बघतोय लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण या ठिकाणी होतं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आनंद. आणि खरं म्हणजे याच्या एवढं आज आनंद कुठल्याच गोष्टीचा नाही आहे. बऱ्याचशा कालावधीमध्ये आमदार लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोरोनामध्ये कोरोनाचाच कालावधी एक दीड वर्षाचा गेला आणि त्याच्यानंतर वर्ष दीड वर्ष हातात राहिलं सत्तांतर सत्ता, तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज अल्पावधीतच एवढ्या हजारो कोटीचा निधी या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये आला. आज बरीचशी कामं मंजूर आहेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत, तर अशा कामांना या ठिकाणी आज जसं जसं या कामं लोकांना दिसत जातील तर लोकांचं चेहऱ्यावरचं समाधान अजून वाढेल आणि एक भावना चांगल्या पद्धतीची